नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर पाकटकर संपादक रोखठोक मावळ आपल्या सर्वांना ज्ञात आहे की पाच सप्टेंबर हा आपल्या भारत देशामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो खऱ्या अर्थाने एका शिक्षकाबद्दल सांगायचं म्हटलं तर हे राष्ट्र घडवायचं काम आणि त्याच्यामध्ये असणारा मोलाचा वाटा एका हा एका शिक्षकाचा असतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण चौदा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर हा संपूर्ण महिना शिक्षक दिन सत्र म्हणून साजरा करतोय मित्रांनो आपल्या या मावळ तालुक्यामध्ये आपल्या ह्या पंचक्रोशीमध्ये प्री प्रायमरी ते महाविद्यालय या स्तरापर्यंत अनेक शिक्षक आपल्या 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 क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी बजावत आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने या शिक्षकांची समाजाला प्रेरणा मिळावी म्हणून आपण विविध क्षेत्रातील शिक्षक आपल्या या रोखटोकच्या माध्यमातून त्यांचा जीवन प्रवास त्यांचं कार्य हे समाजापुढे आणण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय आणि आज असाच एक प्रयत्न रेनबो प्री स्कूल जी अत्यंत आपल्या या तळेगाव दाबडे परिसरामध्ये अत्यंत अल्पवधीत नावारूपाला आली त्याच्या डायरेक्टर प्रिन्सिपल रूपाली अमित मुरे हे आज आपल्या रोखटोकमध्ये आपल्या या सत्रामध्ये आज प्रमुख उपस्थिती म्हणून आलेल्या सर्वप्रथम मी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत स्वागत करतो मॅडम आपलं सर्वप्रथम माझ्या मावळवास यांना माझा नमस्कार येत्या सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या या मुलाखतीबद्दल माझे विचार व्यक्त करण्याचे जे मला व्यासपीठ निर्माण करून दिलं याबद्दल मी सरांचे श्री नितीन पाकटकर सर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते मॅडम मला वाटतं की मागाशी मी जसं नमूद केलं की खऱ्या अर्थाने येणाऱ्या पाच सप्टेंबरला आपण सर्वजण शिक्षक दिन साजरा करत असतो आणि या शिक्षक दिनानिमित्त आज तुमच्यासारखे जे शिक्षक प्रीस्कूलच्या माध्यमातून समाजामध्ये उत्तम कामगिरी करतात ते बरोबर समाजाला एक प्रेरणा मिळाली पाहिजे खऱ्या अर्थाने त्यासाठी आज ही तुमची मुलाखत तर तुमच्या या प्री स्कूलचा प्रवास तर आपण जाणून घेणारच आहे कारण का अत्यंत अल्पवादीमध्ये आज रेनबो प्री स्कूल तळेगाव दाबडे या ठिकाणी नावरपाला आली बरोबर तर मला वाटतं की तो प्रीस्कूलचा प्रवास जाणून घेण्यापूर्वी अगदी थोडक्यात आज एक स्त्री म्हणून तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल नक्कीच सर माझे मूळ गाव आहे तळेगाव दाभाडे की माझा जन्म हा तळेगावमध्ये झालेला आहे की माहेरही माझं तळेगाव आहे आणि सासरी तळेगावचं आहे तर माहेर माहेरचं सांगायचं झालं की माझे आई वडील माझे दोन भाऊ मग यामध्ये वडील जे आहेत ते माझे इगल फ्लास्कमध्ये कॉन्ट्रॅक्टर होते आई हाऊसवाईफ शक्यतो आईचं कसं असायचं आई ना की शिक्षणाला जास्त त्यांनी प्रेफरन्स दिलेला आहे की बाबा आम्ही हां की बाबा आम्हाला काही परिस्थितीमुळे आम्हाला शिकता आलेलं नाही पण बाबा तुम्ही शिका आणि स्वतःच्या पायावर उभे राहा असं नाही केलं की बाबा मी मुलगी आहे आणि बाबा ग्रॅज्युएशन झालं लग्न करून द्या असं न करता स्वतःच्या पायावर उभं राहून प्रेरणास्थान माझ्या आईचे की त्यांनीच मला शिक्षणाला हे माफक असं पूर्ण दिलेलं आहे मोटिवेट केलेलं आहे आणि त्यानंतर माझे दोन्ही भाऊ तेही जो दोन नंबरचा भाऊ आहे तोही ग्रॅज्युएशन कंप्लीट करून तो एक वेल सेटल बिझनेसमॅन आहे आणि बारका जो आहे तो आय टी पार्कला मार्केटिंग क्षेत्रात आहे अशा पद्धतीने शिक्षण क्षेत्राचा वारसा आम्हाला घरातनंच लावलेला आहे आता ही झाली माझी माहेरकडची पार्श्वभूमी त्यानंतर लग्नानंतर की माझ्या घरामध्ये माझे सासू सासरे आम्ही दोघे हजबंड वाईफ त्यानंतर माझे धीर आता हे जे शिक्षणाचा जो वारसा आलेला आहे की बाबा हे शिक्षण आहे मग पुढे त्याला नावारूपाला आणायचं काम हे माझे सासू सासऱ्यांनी करून दिलेले तुम्हाला जसं आई वडिलांकडनं प्रेरणा मिळत होती तसं तेच कार्य तुमचे सासू सासरे करतात हो, बरोबर मॅडम थोडीशी कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेत असताना मला वाटतं की आज तुम्ही स्वतः पण शिक्षण क्षेत्रात काम करताय बरोबर नाही तर थोडक्यात अगदी आम्हाला तुमचा शैक्षणिक प्रवास पण जाणून घ्यायचा आहे नक्कीच जसे ज्या पार्श्वभूमीमध्ये सांगितलंच की माझं कुटुंब आणि माझी मूळगाव हे तळेगाव आहे त्यामुळे शिक्षणही तळेगावतूनच झालेलं आहे फर्स्ट टू फोर जे आहे पैसा पण प्राथमिक शाळा यामध्ये माझं पूर्ण झालं त्यानंतर फिफ्थ टू सेवन स्टँडर्ड हे नवीन समर्थ विद्यामंदिर या शाळेमध्ये झालं आहे त्यानंतर पुढचं जे आहे प्रवास सरस्वती विद्यामंदिरमध्ये माझं एट टू टेन्थ स्टँडर्डमध्ये सरस्वती विद्यामंदिरमध्ये झालं त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण हे इंद्रायणी कॉलेजमध्ये बी एम्प्ल इकॉनॉमिक्स मध्ये माझे बी ए कंप्लीट झालेले आहे हे तुम्ही थोडक्यात आज बी ए इकॉनॉमिक्स आहात असं मला हरकत नाही बरोबर की नाही त्यानंतर पुढील जो प्रवास आहे जो मे मेन आहे माझे की बी एड कॉलेज अध्यापक महाविद्यालय बाफना कॉलेज इथे माझे बी एड कंप्लीट झाले बी झाले आम्ही कुठंतरी ऐकलं मॅडम तुमचा जीवन प्रवास जाणून घेत असताना की तुम्ही यूपीएससी एम पी एस सी ची पण जोरदार तयारी करत की हो करत होते हो Uh, मला मॅडम मला वाटतं की हा शैक्षणिक प्रवास जाणून घेत असताना आज आपला जो मूळ इंटरव्ह्यूचा गाभा आहे तो म्हणजे तुमची रेनबो प्री स्कूल या क्षेत्रात कसे आले कारण आज तुम्ही तुम्ही आहात कोणत्या कॉलेजवर शाळेवरती काम करू शकला असता स्वतःची आपल्याला एक प्री स्कूल या क्षेत्रात कसं आले नक्कीच याबद्दल सांगायचं झालंच की मी स्कूल मध्ये असताना एक शिक्षकांबद्दल असणारा मान आणि जो समाजात असणारा सन्मान हा कसा मिळतो की शिक्षकांनाच मिळतो बरोबर आणि हे कायम समोर एक का विचार होते माझ्या मनामध्ये की बाबा शिक्षक हा एक उच्च स्थानाचा जॉब आहे त्यामुळं मग डोक्यात कायम विचारतोच की बाबा नक्कीच आपल्याला शिक्षण क्षेत्रातच प्रवेश घ्यायचा अन्यथा नाही तर गव्हर्मेंट जॉब यासाठी मी एम पी एस सीची सुद्धा ही सुरुवातच केलेली पण त्यानंतर जे आदो बी एड करण्या बी ए कम्प्लीट झालं जस्ट आमचं सहज बोलणं झालं आमचे जे शिक्षक होते की त्यांच्याशी असेच चर्चा झाल्यानंतर आमचा विचार आला की बाबा असा कोणता जॉब आहे की आपण पुढे गेल्यानंतर की इन फ्युचर आपलं लग्न होणारच आहे की गव्हर्मेंट हॉलिडेज असतात त्यानंतर <laughs> मेन म्हणजे कसं आहे महिलांना की बाबा संसार सा, सांभाळून आपल्याला हा प्रोफेशन हे जपता आलं पाहिजे मग त्यासाठी शिक्षक हा विचार पहिल्यापासून जो मनात होता तो त्यामुळे मग मी बी एड करण्याचा हे निश्चय केला आणि या क्षेत्रामध्ये वळाले आता रेनबो स्कूलचा प्रवास कसा सुरू झाला नक्कीच दोन हजार आठ मध्ये जे मी सांगितलं की माझं शिक्षण पूर्ण झालं अध्यापक महाविद्यालय मध्ये दोन हजार आठ मध्ये कम्प्लीट झालं त्यानंतर ता नऊ मध्ये माझं लग्न झालं दहा मध्ये जवळजवळ दहा वर्षांचा एक्सपिरियन्स मी घेतलाय स्कूलमध्ये दोन हजार अठरा पर्यंत हा अठरा पर्यंत मध्ये आधी एक दोन वर्षाची गॅप झाली पण जे सात आठ वर्ष जे मी एक्सपिरियन्स घेतला तेव्हा विचार मनात एक आला की बाबा आता आपण केपेबल आहे स्कूल टाकून सक्षम आहात येस कोणत्याही क्षेत्रात की आपल्याला असं मला वाटलं आणि मी केपेबल आहे मग दोन हजार अठरा मध्ये स्टार्टअप झालं आणि रेम्बोची गाडी एकोणीस मध्ये चालू झाली माझी दोन हजार अठराला ला तुम्ही हा निर्णय घेतला सुरुवात झाली पण एकोणीस मध्ये फिजिकली स्कूल माझं चालू झालं ओके येस अगदी सुरुवातीला आपण आणि त्यातनं एक महिला कारण शेवटी एक महिला म्हणलं की तिला सगळ्याच फ्रेंड्सवर काम करायचं असतं बरोबर तिला ज्या संस्था सांभाळायचं तिचं प्रोफेशन सांभाळायचं असतं मग हा वेळेस तुम्ही रेनबोचा प्रवास सुरू केला तर सुरुवातीचा तो प्रतिसाद कसा होता लोकांचा नक्कीच मला छानच प्रश्न विचारला सर एक चालू करताना असा एक विचार एक येत होता मनामध्ये की बाबा आपण सुरुवात करतोय प्रतिसाद हा खूप महत्त्वाचा असतो पण काही गोष्टीमध्ये असं जो माझा आधीचा अनुभव आहे स्कूलचा सगळ्या पालकांनाही माझा अनुभव होता की बाबा यातनं सॅटिस्फाईड हे स्वतः पालक होते माझी ओळखही होती प्रॉपर तळीगावातलीही होती मग याचा एक फायदा एक झाला की बाबा प्रॉपर फील्डमधल्या पण आहेत आणि त्यांच्या मुलांमध्ये त्यांचा बदल त्यांना माहिती होता त्यामुळे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मला सुरुवातीला ते अपेक्षा होती तीस ते चाळीस ॲडमिशन झाली तरी खूप झालं पण सेटअप एकदम प्रोफेशनल करायचा कोणत्याही बाबतीत मुलांना कमतरता भासली नाही पाहिजे आणि इतक्या वर्षांच्या अनुभवात मी मात असा सेटअप स्कूलचा केला सुरुवातीला झालेला अनुभव हा असाच की बाबा तीस ते चाळीस ऍडमिशन हा आम्ही समज होता पण सुरुवातीला डबल हे झाले खूपच छान सुरुवातीला तुम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला पालकांचा बरोबर मला वाटतं की, की हा आता प्रतिसाद मिळणं एक बाब झाली बरोबर पण शेवटी आपल्या शाळेचा करिक्युलम हा फार महत्वाचा असतो कारण कोणत्याही शाळेचा तो मुख्य गाभा असतो बरोबर की नाही तर तुमच्या शाळेचा करिक्युलम काय त्याच्याबद्दल आज आम्हाला जाणून घ्यायचंय आपली स्कूल जे आहे सी बी एस सी पॅटर्नप्रमाणे आपली स्कूलचा करिक्युलम आहे मग यामध्ये मुख्यतः जे पॅरेंट्स आहे त्यांना आपण पूर्ण आधी इन्फॉर्मेशन देत देतो तर सी बी एस सी आय सी एस सी स्टेट बोर्ड ह्या तिन्ही बोर्ड्सचा कन्वर्ट करून एक स्कूलनी सेपरेट असा सिलेबस क्रिएट केलेला आहे असं आपल्या स्कूलचं करिक्युलम आहे जे की जेणेकरून फर्स्ट स्टँडर्डला जी मुलं पुढे प्रायमरी स्कूलला जाणारे त्यांना सहज ऍडमिशन हे मिळालं पाहिजे म्हणजे थोडक्यात तुमच्या yes. शाळेतनं प्री स्कूल मधनं बाहेर पडणारा विद्यार्थी उद्या आय सी ला जरी गेला तरी yes. त्याचा पाया हा तुम्ही स्ट्रॉंग करूनच येतून करून। करता बरोबर की मॅडम मला वाटतं की आज तुमच्या शाळेचं वैशिष्ट्य कारण मी सुद्धा तुमचे अनेक कार्यक्रम प्रमुख उपस्थिती म्हणून अटेंड केलेले तर तुमची शाळा आज या तळेगाव दाबडे परिसरामध्ये तुमच्या विशिष्ट कल्चरल इव्हेंट्स आणि इतर ऍक्टिव्हिटीसाठी अतिशय प्रसिद्ध आहे बरोबर की नाही कारण का आज आम्ही स्वतःचा अनुभव घेतलेला आहे तर नक्की काय याबद्दल आज तुम्ही आज विशेषतः पालकांना माहिती देणार आहे सरांनी सांगितल्याप्रमाणेच आपली स्कूल ही सांस्कृतिक कार्यक्रम हे खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करतात मग यामध्ये सुरुवातीला जसे आपण स्कूल स्टार्ट झाली तसे जून महिन्यामध्ये येणार आषाढी एकादशी प्रोग्राम की न संतांनी आपले जे घडवणूक केलेली वे आहे किंवा त्यांचे विचार हे मुलांपर्यंत रुजवले गेले पाहिजे भारतीय संस्कृती संतांची हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे छान त्यासाठी आपण वेगवेगळे छोटे छोटे जे आहेत संत की हे सगळे छान छान वेगवेगळे ड्रेपअप मध्ये आलेले मग आल्यानंतर स्कूल मध्ये छानपैकी आपली पालखी सजवलेली त्यांचे पूजा आपण कोणत्या देवाची पूजा केली पाहिजे उपवास करण्यामागचे महत्त्व काय मग असे वेगवेगळे वेग भजनं असे मंगलमय वातावरण आपल्या स्कूलमध्ये छानपैकी तयार केलेले असते की के नक्कीच मुलांनी घरी जाऊन सांगितलं पाहिजे आज हे सेलिब्रेशन झालं या या देवबाप्पाचं आज पूजा केली जाते उपवास केला जातो हेच आम्हाला महत्त्वाचं वाटतं यासाठी असे प्रोग्राम्स आपण करतो त्यानंतर मागील वर्षी आपण शिवजयंती हे एक मला महत्त्वाचं वाटतं सांगणं आम्ही स्वतः की आपली जे महाराष्ट्रभूमी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी पावन भूमी म्हणून आपण ओळखलं जातो मग यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे लहानपणापासूनच आपल्या मुलांना घडलेच पाहिजे यासाठी आपण शाळेमध्ये पण हा एक उपक्रम घेतलेला की आवर्जून की मुलांना शिवाजी महाराजांबद्दल कालच पाहिजे की वेगवेगळे पोवाडे ओव्या असे छानपैकी मुलांनी तयार करून वरती वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये येऊन त्यांनी हा उपक्रम आपला खूप छान पद्धतीने सेलिब्रेट झाला खूपच छान झाला सर तुम्ही स्वतः साक्षीदार आहेत मग थोडक्यात काय की या सा याबाबत मी काही गोष्टींचं सेलिब्रेशन सा सांगू शकत इथं मंचावर सांगू शकत नाहीये पण त्याचप्रमाणे मी स्कूलचं आपल्याला नक्कीच सांगू इच्छिते की जे आपण वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज घेतो कलर डे असो किंवा बाकी गेम्स असो वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज थ्रू आपण एज्युकेशनही देत असतो की नुसतं लर्निंग आहे की लर्निंग नको आहे असं मला वाटतं की आता मोठ्या स्कूलला गेल्यानंतर बुक्स घेतलं स्टडी केला होऊन जातं पण ही लहान मुलं आहे की थोडक्यात काय की आता जसं माझं शिक्षण झालेलं आहे चाइल्ड सायकोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे यामध्ये सांगितल्याप्रमाणेच की मुलांना हे हसत खेळत तुम्ही शिकवा नुसतं बुक्स घेऊन मुलंही तयार होत नाही आहे मग यासाठी मग वेगवेगळ्या गेम्स थ्रू आपण मुलांना एज्युकेशन देत असतो मला वाटतं की आ, हे आता हे तुम्ही अगदी आता जे तुमच्या कल्चरल इव्हेंट्स बद्दल बोलले बरं मला वाटतं की अजून सुद्धा शाळेचे बरेच इतर फीचर्स सुद्धा जे आहेत yes, की ज्यामुळे आहे खऱ्या अर्थाने आज तुमची रेनबो प्री स्कूल ही नावावर त्या फीचर्स बद्दल पण ऐकायचे की ज्याप्रमाणे आपण सांगितलं सण आपण साजरे केले जातो पण त्याचबरोबर सर्व धर्म समभाव हा संदेश आपल्या स्कूलमधन गेलाच पाहिजे मग यामध्ये क्रिसमस असो किंवा वेगवेगळे जे आपण आता प्रोग्राम्स घेतलेत यामध्ये जे आहे हा मुलांनाही कळलं पाहिजे आणि सर्व धर्म समभाव याची भावना ही नक्कीच मुलांपर्यंत गेली पाहिजे याचप्रमाणे आपण ऍक्टिव्हिटीच तर बोललोच त्यानंतर जे प्रोग्राम्स आहे की आपण पॅरेंट्सला सुद्धा इन्क्लूड करतो पॅरेंट्स इन्व्हॉल्मेंट की ज्याप्रमाणे आपण मुलांचे गेम्स घेतो त्याप्रमाणे पॅरेंट्सचेही वेगवेगळे वेग प्रोग्राम घेतो जस्ट आता नागपंचमी सेलिब्रेशन झालं यामध्येही की नागाची पूजा आपण केली जाते मग यामागचं महत्त्व त्यानंतर मग पॅरेंट्सला आपण ज्याप्रमाणे सांगितलं इन्वॉल्वमेंट ही खूप महत्त्वाची वाटते मेहंदी कॉम्पिटिशन हे असे वेगवेगळे कॉम्पिटिशन आपण स्कूलमधनं घेतात पॅरेंट्सला सुद्धा तुम्ही घेत घेतात नागपंचमी सेलिब्रेशनचं झालंच त्याचबरोबर आपण पाहिलं की मुलांना फोनिक्स हे खूप महत्त्वाचं वाटतं मग फोनिक्स एज्युकेशन हे आपण प्रे प्ले ग्रुपपासूनच देतो त्यानंतर डान्स डान्स ही ॲन्युअल फंक्शनची तयारी आपली जूनपासूनच तया चालू असते मग डेली प्लॅगमध्ये वीकली एक दिवस आपला डान्सचा असतो जसा खेळाचा असतो स्पोर्ट्सचा तसा आपला डान्सचा असतो त्यानंतर म्युझिक जसं आता जस्ट फ फिफ्टीन ऑगस्टचा प्रोग्रॅम झाला यामध्ये डान्स तर होताच प्लस म्युझिक या, या मुलांना आवड ही निर्माण झाली पाहिजे यासाठी म्युझिक डान्स क्राफ्ट आर्ट वेगवेगळ्या पद्धतीने प्रोग्राम्स होत असतात uh, मॅडम मॅडम मला वाटतं की हे सगळं करिक्युलम ऐकत असताना तुमचे सांस्कृतिक कार्यक्रम ऐकत असताना बरं की नाही कुठेतरी शेवटी मुलांची फिजिकल फिटनेस ही आजच्या या युगात फार महत्वाची मानली जाते बरोबर की नाही आणि प्रत्येक शाळा स्पोर्ट्स स्पोर्ट्ससाठी जास्तीत जास्त मुलांना व्यासपीठ द्यायचं एक प्रयत्न करत असते तर आज तुमच्या प्री मध्ये स्पोर्ट्सच्या बाबतीत काही विशेष होत असतं नक्कीच Uh, ज्याप्रमाणे डेली प्लॅनर आहे जसे मी मागे आहे डान्स म्युझिक त्याप्रमाणे स्पोर्ट्सलाही आपण तेवढंच महत्त्व दिलेलं आहे की स्पोर्ट्स हे मुलांना फिजिकल फिटनेससाठी खूप महत्त्वाचं आहे मग यामध्ये स्पोर्ट्ससाठी आपण द एव्हरी डेला आपण मुलांना समोर आपल्या स्कूलच्या ग्राउंड आहे तिथे आपण मुलांना नेऊन वेगवेगळे खेळ हे घेत असतो मग यातनं ही तयारी कशी आहे की आपण ॲन्युअल फंक्शन जो आहे त्याच्या आधी आपला स्पोर्ट्स डेसुद्धा होतो मग दोन दिवस स्पोर्ट्स डे असतो दोन दिवस स्पोर्ट्स डे असतो यामध्ये मुलांचे वेगवेगळे कॉम्पिटिशन्स होतात पर क्लास वाईस कॉम्पिटिशन त्यानंतर मदर पॅरेंट्स साठी सुद्धा आपण स्पोर्ट्स डे हा घेत असतो ओके okay. येस मग मुलांसोबत मदर पॅरेंट्स फादर हे दोघे मिळून आपल्या कॉम्पिटिशन मध्ये स्पोर्ट्स मध्ये सुद्धा त्यांना या चंगळवादी युगात बरोबर की नाही अगदी रोखोकपणे म्हणायचं चंगळवादी योग म्हणलं तर हरकत नाही की याच्यामध्ये शेवटी आई वडील जास्तीत जास्त प्रयत्न घर करत असतात त्यांना चांगले संस्कार द्यायचे आपल्या पाल्यांना बरोबर नाही पण तेवढीच जबाबदारी आणि मोरल रिस्पॉन्सिबिलिटी शिक्षकाची आणि त्या शाळेची सुद्धा बरोबर तर आपण यासाठी काय काय विशेष प्रयत्न करत असतात सर अगदी बरोबर प्रश्न विचारला तुम्ही यामध्ये मी आवर्जून सांगावं असं वाटतं मला की सुरुवातीचा ज्याप्रमाणे म्हटलं की गुरु गुरु सर्वप्रथम आई हा आपला गुरु असतो त्यानंतर इन फ्युचर हे जे काय आहे की स्कूलमध्ये प्रवेश घेतात मुलं आणि जी घडवणूक असती सर्वांगीण विकास होण्याची जो पाया आहे हा किंडर गार्डनमधनंच होत असतो मग यासाठी संस्कार हा खूप महत्त्वाचा मुद्दा आपण फॉलो करतो तर यामध्ये काय की जेव्हा आपल्या स्कूलमध्ये की मुलं असेंब्लीमध्ये येतात असेंब्ली तर असतेच की नॅशनलपासून सुरुवात होऊन तर मेडिटेशन योगा या सर्व गोष्टी आपण असेंब्लीमध्ये वीस मिनिटात करतो मग आता मेडिटेशन हे खूप गरजेचं आहे की जसं तुम्ही पाहिलं की धावपळीचं युग आहे मुलंही आत्ता जसं पाहिलं की कोविड असल्यामुळं जास्त डिडक्ट झालेले आहेत मोबाईलला मग यासाठी मेडिटेशन हे खूप गरजेचं आहे योगा योगा ह्या गोष्टी ज्या आहे एक्सरसाइज फिजिकल फिटनेससाठी तर आहेच बाकीच्या गोष्टी योगा कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी मेडिटेशन ह्या गोष्टी आहे त्यानंतर थोडक्यात काय की त्यांचं बिहेवियर मग आपली वर्तणूक ही आपल्यापेक्षा मोठ्या लोकांशी कशी पाहिजे मग यासाठी गुड हॅबिट्स हे आपण स्कूलमध्ये डेली एका शकड्युलमध्ये घेतच असतो की एक मॅजिक वर्ड्स आपण थोडक्यात म्हणता येईल की थँक्यू जे काही वर्ड्स आहेत मॅजिक वर्ड्स मग यामध्ये थँक्यू एक्सक्यूज मी सॉरी हे गुड मॅनर्स आलेच पाहिजे यासाठी आपण स्कूलमधन अरे वा म्हणजे उत्तम संस्कार द्यायचं तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न तुमच्या शाळेच्या माध्यमातन हो। करत असता बरोबर की नाही मला वाटतं की मॅडम हे सगळं करत असताना शेवटी आज एक रुपाली मॅडम यांच्यामुळं ही शाळा उभी राहत नसती बरोबर नाही तर शेवटी त्यांचे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांचा स्टाफ त्यांचे सहकार बरोबर नाही तर काय तुमच्या स्टाफ बद्दल आज तुम्ही आम्हाला या माध्यमात सांगणार आहात नक्कीच की स्टाफ हे मेन आपल्या शाळेचा पाया आहे की आपण बेस्ट पिलर हे भक्कम असतील तर पुढं इमारत ही उभी राहत असते मग यासाठी नक्की आवर्जून सांग असं वाटेल की घेताना जे जो काही स्टाफ आहे माझा टीचर स्टाफ हे वेल एक्सपिरियन्स मेन पार्ट की बाबा सर्टिफाईड टीचर्स हे आपण घेतो यामध्ये आणि इंग्लिश मिडियम असल्यामुळे लें त्यांची लँग्वेज की कम्युनिकेशन स्किल बेस्ट पाहिजे यासाठी ट्रेनिंग वगैरे आपली स्कूल अवेलेबल करून देते असेल ऍडव्हान्स ट्रेनिंग हे खूप महत्वाचं आहे कम्युनिकेशन स्किलसाठी मग यासाठी जरी तुमचे एक्सपिरियन्स आहे सर्टिफाईड आहे तरी सुद्धा आपल्या स्कूलमध्ये जेव्हा तुम्हाला आता एवढ्या मुलांना घडवायचं आहे तर नक्कीच त्यांना ट्रेनिंग देणं महत्वाचं आहे त्यामुळे कम्युनिकेशन स्किल बेस्ट टू हो, बेस्ट होण्यासाठी आपण ॲडव्हान्स ट्रेनिंग हे नक्कीच देतो स्टाफला मग यासाठी आणखीन एक आवर्जून सांगावं असं वाटेल की क्लासमध्ये पर क्लासला टू टीचर्स की एक क्लास टीचर मेन टीचर असिस्टंट टीचर एक लेडी अटेंडंट ही कंपल्सरी क्लासमध्ये आहे तर जवळजवळ आठ टीचरचा स्टाफ आहे मग ऑल टीचर्स ह्या फक्त हा लर्निंग पुरत्या मर्यादित नसून की त्या मल्टी टॅलेंटेड टीचर्स ह्या आपण सगळ्या घेतलेल्या आहेत त्याचं ड्रॉइंगही बेस्ट पाहिजे सिंगिंग डान्स असो वेगवेगळ्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज आपण घेतो एवढ्या स्कूलमध्ये मग त्यांना त्यांच्या क्लासला नक्कीच त्यांना गायडन्स करता आलं पाहिजे मग अशा वेगवेगळ्या फील्डच्या आपण सगळ्या टीचर्स घेतलेल्या आहेत मॅडम मला वाटतं की हा सगळा तुम्ही स्टाफ बद्दल सांगत असताना मला वाटतं की आ, आज मावळ तालुक्यामध्ये आणि विशेष सत्तळेगाव दाबाडेमध्ये आज आपल्याला अनेक प्री स्कूल दिसतात स्कूल तर आज या <coughs> रोकटोकच्या तुम्ही काय सांगणार की रेनबो प्री स्कूल इतर शाळांपेक्षा कशी वेगळी नक्कीच सर मला सांगायला खूप अभिमान वाटतोय माझ्या स्कूलचा की आपली स्कूल वेगळी कशी नक्कीच की स्कूलचं हे एक वैशिष्ट्य आहे माझ्या की सांस्कृतिक वारसा जपणे हे एक माझ्या स्कूलचं नक्कीच वैशिष्ट्य मी सांगायला मला खूप आवडेल मग यामध्ये आणखीन एक की सांस्कृतिक वारसा म्हटलं की आपली भारतीय जी संस्कृती आहे हे टिकवणे मला खरंच खूप महत्त्वाचे वाटते की आपल्या भारतीय संस्कृती शिकण्यासाठी परप्र प्रांतातनं लोक मौल्यवान वेळ घालून आपली संस्कृती शिकण्यासाठी येत असतात भारतामध्ये मग मा आपल्या मुलांना ही संस्कृतीची माहिती गेली पाहिजे यासाठी आपण वेगवेगळे वे जे प्रोग्रॅम्स घेतो विथ इन्फॉर्मेशन आपण ही मुलांना देत असतो मग छोट्यातला छोटा प्रोग्राम असो ते मोठ्यातला मोठा प्रोग्रॅम हा विथ इन्फॉर्मेशन त्यांच्या लेवलने आपण त्यांना सांगत असतो की जस्ट रक्षाबंधन आहे की बाबा राखी का बांधायची या मागचं महत्व काय मग राखी झालं त्यानंतर मग संक्रांती आली मग तिळगुळ वाटण्याचं महत्व काय की ह्यांनी तुमची शाळा आज उत्तम एज्युकेशन बरोबर आज आपली थोडक्यात भारतीय संस्कृती सुद्धा शाळे मुलांपर्यंत पोचवायचं काम करते असं म्हणायला हरकत नाही बरोबर बरोबर सर आणखीन एक आवर्जून मला सांगायचं आहे या मंचावर की एक वाचनामध्ये आलेलं आहे की बेस्ट मोटिवेशनल स्पीकर शिवखेरा यांच्या पुस्तकात मी एक वाचलेलं एक वाक्य आहे की यू कॅन विन हे पुस्तकाचं नाव आहे की हेच की विजेते हे वेगळं काही करत नसून प्रत्येक क्षण किंवा प्रत्येक गोष्ट ही वेगळेपणाने करत असतात मग हेच वाक्य मला इतकं मनाशी मी ठाणलं की बाबा मोठिवेशन शाळेचं नक्कीच की हे वाक्य मला खूप प्रभावी करून गेलं की तळेगावात अशा खूप साऱ्या स्कूल्स आहेत की आपली स्कूल यामध्ये वेगळी कशी करता येईल हे काय मी सदैव प्रयत्नात पण राहील नक्कीच मॅडम मला वाटतं की थोडस जसं अगदी मी सुरुवातीला नमूद केलं की अत्यंत कमी वेळामध्ये आज तुम्ही तुमची प्री स्कूल ही नाव आणली बरोबर की नाही आणि त्याला पालकांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद दिला तर मला वाटतं की नक्कीच येणाऱ्या महिलांना आज ही गोष्ट हा ही मुलाखत एक प्रेरणा देणारी ठरेल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो की त्यांना ऐकायचं की काय नक्की या या प्रतिसादाचं रहस्य काय कारण आज आम्ही रेनबो प्री स्कूलच्या समोरून आमची गाडी जरी गेली तरी तुमच्याकडं वाढणारा मॉप हा दिवस वाढतच चाललेला आहे आणि तो वाढो अशी आम्ही एक सदिच्छा व्यक्त करतो तर काय नक्की या यशाचं रहस्य काय नक्की नक्कीच सरांनी जो प्रश्न विचारला प्रतिसाद हा पालकांनी माझ्या भरभरून मला प्रतिसाद दिलेला आहे की तो कसा की जसं इन्क्वायरीला आल्यात इन्फॉर्मेशन मी देत असते त्यांना की बाबा ह्या ऍक्टिव्हिटीज आपल्या स्कूलमध्ये घेतल्या जातात मग नक्कीच जे काही आपण बोलतो ते नक्कीच पूर्णत्वाला नेण्याचं ने काम हे केलेलं के आहे आणि त्या सगळे पॅरेंट्स सॅटिस्फाईड आहे त्यामुळे मला पालकांनी खूप हा ठेवलेला विश्वास हाज वाला हिस हिस हा आज पूर्णत्वाला आलेला आहे माझा मला वाटतं खऱ्या अर्थाने हेच या पालकांचा हा आनंद हे सॅटिस्फॅक्शन हीच तुमची रहस्य बरोबर पावती मला मॅडम मला वाटतं की आता बऱ्याच पालकांची तुमच्याकडनं भविष्यात सुद्धा काही अपेक्षा आहे बरोबर की नाही बरो की मॅडमनी स्कूलच्या पुढे अजून काहीतरी बरोबर तर काय तुमचे फ्युचर प्लॅन्स नक्कीच फ्युचर बद्दल सांगायचं झालं तर एक या मंचावरनं मी सर्वांना गुड न्यूज देऊ इच्छिते की इन फ्युचर प्री प्रायमरी रह तर आपली रेनबोनी तर चालू राहणारच आहे प्री प्रायमरी स्कूल रेनबो प्री स्कूल असणार आहे त्यानंतर जी प्रायमरी स्कूल असेल ते बनीलँड प्री स्कूलनी रजिस्टर होती आहे आणि रजिस्टर झालेली आहे आणि इन फ्युचर आपण रेनबो प्री स्कूल या नावाने ओळखले जाईलच त्यानंतर जी प्रायमरी स्कूल असेल फर्स्ट टू फोर्थ ही बनीलँड प्री स्कूलनी नावारूपाला रुपाला नक्कीच ना तळेगाव दिसून येईल अरे त्याच्यामध्ये अजून एक तुमच्या यशामध्ये अजून एक मानाचा हरकत, हरकत नाही बरोबर मॅडम मला वाटतं की आ, आज मला वाटत की हे सगळं सांगत असताना हा बऱ्याच वर्षांचा प्रवास बरेच चढ उतार आलेले असतात आणि आज आपण आज एका यशाच्या एका विशिष्ट टप्प्यावरती येऊन पोचलो असतो बरोबर की नाही तर थोडं वळून पाहिलं की आयुष्याच्या अनेक टप्प्यावरती आपल्याला अनेक व्यक्तींचे सहकार्य लाभलेले असते वर आणि बर हे ते व्यासपीठ असतं आपल्या घरचे संस्कार असतात की त्या सर्व व्यक्तींचे ऋण व्यक्त करायचे तर आज तुम्ही या कोणाचे ऋण व्यक्त करणार आहात नक्कीच सर असे ज्याप्रमाणे सुरुवातीला पार्श्वभूमीमध्ये मी सांगितलं की माझे आई वडील की ज्यांनी मला आज घडवलंय हे संस्कार दिलेत की यामध्ये त्यांनी शिक्षण हे दिलं आज हे शिक्षण आहे म्हणून मी आज या प पदावर आहे त्यामुळे सर्वात प्रथम माझ्या आईवडिलांचे मनापासून मी आभार व्यक्त करते आणि त्यांचे ऋण हे न फेडण्यासारखे त्यानंतर दुसरं गोष्ट म्हणजे माझे दोन भाऊ यांनी मला जे जेव्हा स्कूल स्टार्ट झाली असो किंवा माझे आधीची लाईफ असो भावांनी माझ्या खूप छान पद्धतीने सपोर्ट मला केलेला आहे त्यांचाही मी आभार व्यक्त करू इच्छिते त्यानंतर दुसरे म्हणजे आता माझे सासरकडचे की माझे सासू सासरे त्यांनी माझ्या सगळ्याच बाबतीत मला पाट, माझ्या पाठीचे खंबीरपणे ते उभे राहिलेले आहेत त्यांना त्यांचेही मी आभार व्यक्त करू इच्छिते आणि आज जे आहे की मेन अ पार्ट की माझे मिस्टर की त्यांच्या या फील्डवर्कने आणि माझ्या या खांद्याला खांदा लावून त्यांनी जे मला आज इथपर्यंत येण्याची मला त्यांनी संधी उपलब्ध करून दिली आहे त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छिते आणि दुसरे म्हणजे माझे मामसहासरे श्री लक्ष्मण शितोळे पाटील हे जे आहेत यांनी मला एक वडील तर होतेच त्याचसोबत त्यांनी मला खूप आर्थिक असो किंवा मानसिक असो आणि हे शाळेच्या बाबतीत देखील खूप मला त्यांनी मदत केली म्हणजे के आणखी दोन विशेष नावं मी घेऊ इच्छिते सर की माझी मैत्रीण ज्योती उमेश नव मॅडम याई प्रत्येक वेळेस काही असेल किंवा कोणतेही अपडाऊन्स आले किंवा काही समस्या असतील तर त्यांच्याकडनं मला सॉल्व्ह झालेल्या आहेत किंवा त्याचबरोबर राहुल सर असतील त्यांचंही मी ऋण व्यक्त करू इच्छिते या मंचावरनं आज जे काही आहे हे सगळे पिलर्स माझ्या मागे होते आणि मेन माझ्या सर्वात मोठं ऋण व्यक्त करू इच्छिते की माझी ही मुलं ही जी दोन मुलं आहेत माझी की यामध्ये त्यांनी त्यांचं मला कौतुक करू इच्छ करावं असं वाटतं या मंचावरनं की त्यांना माहिती बाबा ह्या बिझी शेड्यूलमध्ये मम्मी काय आपल्या वाट्यावर येत नाहीये मग त्यांनी थोडक्यात की मनाची एक त्यांनी केली की बाबा मम्मीची ही पूर्ण वेळ व्यस्त असते ऑफिसमध्ये आल्यानंतरही स्कूलमधनं स्वतःचं स्वतः कामं करणं स्वतःही केपेबल बनलेले आहेत त्यामुळे त्यांचं सर्वात मोठे मी ऋण व्यक्त करू इच्छिते या मंचावरनं नक्कीच आपला, आपला, आपला जो सर्वांचा आवडता राऊंड असतो तो म्हणजे रॅपिड राऊंड ते रॅपिड राऊंड इथं उत्तर द्यायचे एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आवडता डायलॉग विद्यार्थ्यांचा ओके वेन वी विल गो होम अरे गो होम मॅम हा परत विद्यार्थ्यांचा असतो का पुढ टीचर्सचा एक आवडता okay. <laughs> <laughs> yes. okay. uh, डायलॉग मॅम अभि कल तो सॅटरडे आहे क्या <laughs> 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 uh, मला वाटतं की आज रुपाली मॅडम समजा टीचिंग प्रोफेशन मध्ये नसता तर आज आम्हाला तुम्ही कोणत्या प्रोफेशन मध्ये कलेक्टर झाले असते <laughs> लाल दिव्याच्या गाडीमध्ये मॅडम मला वाटतं की मावळ तालुक्यातील दोन आवडत्या शाळा नक्कीच <laughs> <laughs> तुमची शाळा सोडून <सुड़ूं। laughs> पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि दुसरी माझी शाळा सरस्वती विद्या मंदिर सरस्वती विद्या मंदिर मॅडम दोन आवडते शिक्षक शिक्षक की नक्कीच ज्यांनी मला हे मार्गदर्शन केलं की बाबा बी एड घेण्यासाठी ज्यांनी मला प्रेरणास्थान आहेत त्या मॅडम सौ उज्ज्वला दिसले मॅडम आणि दुसरे आमच्या सरस्वती स्कूलच्या सुनीता कुलकर्णी मॅडम दोन आवडते छंद नक्कीच फर्स्ट जो आहे शॉपिंग <laughs> <laughs> <ए>, शिक्षक <laughs> जरी असले तरी पहिला महिला आहेत तुम्ही बरं की आणि महिलांना शॉपिंग शॉपिंग आणि दुसरं रिडिंग रीडिंग ओके मॅडम दोन आवडत्या डिशेश डिशेश uh, नक्कीच uh, व्हेजिटेरियन आहे तर uh, पनीर काजू हे एक व्हेजिटेरियन आहे त्यामुळं पनीर एक आवडतं आणि दुसरी डिश म्हणजे साऊथ इंडियन डिश त्यामुळे इंडियन ओके त्यामध्ये उडीदवाडा आवडतो उडिद आवडतो ओके मॅडम मला वाटतं की आपल्या सगळ्यांना आता थोडस तुमचं सगळंच कौतुक ऐकलं बरोबर की नाही स्तुती ऐकली मॅडम मला वाटतं की आमच्या प्रत्येक मध्ये प्रमुख पाहुण्यासाठी एक रोखठोक प्रश्न असतो की आज आपण जर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहिलं आणि विशेषतः शहरांमध्ये पाहिलं तर आज प्री स्कूलची फीज ऐकून एक मनात धडकी भरती कुठेतरी वेदना होतात की शैक्षणिक क्षेत्रात काय चाललंय पूर्णपणे व्यावसायिकरण चाललंय का बरं काय त्याचसारखे तुमच्यासारखे मातीतले शिक्षक काय शेवटी आज तुम्ही या मातीतनंच पुढे आले बरं की नाही तुम्ही एका मध्यमवर्गीय कुटुंबातनं शिक्षण घेऊन पुढे आलेत बरोबर तर आज तुम्हाला योग्य वाटतं का की एवढी प्री स्कूल साठी भरमसाठ फी घेतली पाहिजे नक्कीच फीज डझंट मॅटर असं मला वाटतं की बाबा आपण जी फीज भरतोय त्यात जर आपण सॅटिस्फाईड आहोत की आपल्या मुलांमध्ये ॲक्टिव्हि ॲक्टिव्हिटीज पण दिसत फीचर्स आहेत त्या स्कूलचे फॅसिलिटी मिळत आहेत तर काही हरकत नाहीये पण त्यातल्या त्यात सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे की प्री प्रायमरी स्कूलला एवढी फीज थोडक्यात एखाद्या किंवा गोरगरीबाला शिकण्याची इच्छा आहे तुमच्या शाळेमध्ये तर त्यांनी काय करायचं नक्कीच आता ह्या गोष्टी सगळ्या गौपनीय आहेत माझ्या स्कूलच्या की हे मी आज तुम्हाला सांगू इच्छिते सर की आपल्या स्कूलमध्ये आपण असंही केलं की बाबा सर्व पालकांची इच्छा असते की माझ्या स्कूलला मुलांना इंग्लिश मीडियममध्ये ऍडमिशन मिळावं बरोबर आणि घेऊ शकत नाहीये आहे ब जवळजवळ पन्नास ते साठ हजार रुपये फीज आहे बरोबर इंग्लिश मिडियममध्ये प्री प्रायमरीला घ्यायची झाली तर मग यासाठी आपल्या स्कूलने आणखीन एक कोटा ठेवलेला आहे पन्नास टक्के फीजचा की हे नक्कीच मी सांगते या मंचावरनं की आपले जे पालकवर्ग आहे की खरंच बाबा त्यांची परिस्थिती आहेत आणि आपण सर्व ज्यांना इच्छा आहे पण घेऊ शकत नाही ऍडमिशन सक्षम गोष्टी आम्ही काही हाईड करून ठेवलेल्या आहेत की सांगितलेल्या नाही आहेत पण नक्कीच तुम्ही रोखठोक प्रश्न विचारला त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छिते की आपल्या स्कूल मध्ये ही एक फॅसिलिटी आहे थोडक्यात मॅडम हा हे ऐकून आम्हालाही बरं वाटलं की कुठतरी एक सामाजिक बांधिलकी जपून सर्व समाजातील घटकांना पुढे यायचा तुम्ही प्रयत्न करताय सगळ्यांना ज्ञानदान करायचा प्रयत्न करताय बरोबर की नाही मॅडम मला वाटतं की जसं मी अगदी सुरुवातीला नमूद केलं की खऱ्या अर्थाने ज्या विशेषतः महिला वर्गाला या करियर या क्षेत्रामध्ये येऊन करिअर करायचं आहे बरोबर की नाही तर त्यांच्या नक्की ही मुलाखत एक प्रेरणा देणारी ठरणार आहे तर काय तुम्ही आज या माध्यमात संदेश देणार आहे नक्कीच सर्व तळेगावकर असो किंवा मावळवासी असो सर्व महिला आत्ता ज्या पाहत आहेत त्यांना एक मी दे सल्ला देऊ इच्छिते की सर्वप्रथम सल्ला असा असेल की महिलांसाठी ये की येणारी जे परिस्थिती आहे किंवा अपडाऊन्स येतील इन फ्युचर त्याला खंबीरपणे आपण सामोरे गेले पाहिजे मग कोणतीही परिस्थिती असू देत की अपडाऊन्स हे सगळ्यांच्या लाईफमध्ये येत असतात तर आपल्या स्वतःतले कला गुण ओळखून त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे न खचता हे माझा प्रामुख्याने महिला वर्गांना संदेश आहे आणि आणखीन एक दुसरा म्हणजे माझे पालकवर्ग घेतलेल्या इतक्या अनुभवामधनं मी पालकांना देखील एक सल्ला देऊ इच्छिते की आपण पाहिलं की हे धावपळीचं युग आहे सगळे जे पालक आहेत ते वर्किंग आहेत पण थोडक्यात थोडका वेळ थोडा तुम्ही आपल्या पाल्याला द्या नक्कीच द्या कारण की इन येणारी पिढी ही खूप वास्ट आहे मग आपल्याला थोडक्यात त्यांना वेळ देता आला पाहिजे हा आपला पालकवर्गांना देखील मोलाचा संदेश आहे आणि तिसरा एक देऊ इच्छिते की बाबा तरुण पिढी तरुण पिढीचा झालंच तर आपण पाहिलं की मी सर्व माझ्या वडीलधाऱ्यांना हा एक सल्ला देऊ इच्छिते की बाबा की आपली जी मुलगी असो मुलगा असो शक्यतो मुलींनाच मी सांगू इच्छिते की अर्धवट शिक्षण हे सोडू नका तुम्ही नक्कीच की आज जे मी स्वतःचाच अनुभव दे एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते की अर्धवट जर बी ए करून जर मी घरात बसले असते तर आज या पदावर नसतेच मी स्वतःच्या पायावर उभं जे शिक्षण हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि आई वडिलांना देखील येणाऱ्या प्रसंगाला तिने नक्कीच तोंड दिलं पाहिजे मला वाटतं की अत्यंत प्रभावी असा संदेश, संदेश संपूर्ण महिला वर्गाला रुपाली मॅडमने आहे मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण आपलं हे सत्र असं चालू ठेवू प्री प्रायमरी टे महाविद्यालयीन स्तरांपर्यंत अनेक असे शिक्षक आहेत जे आपल्या आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी आहेत त्यांचा जीवनपट आपण त्यांचं कार्य समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करू आज रुपाली मॅडमनी वेळात वेळ काढून आपल्याला हा इंटरव्ह्यू दिला सुद्धा मी आभार व्यक्त करतो मॅडम धन्यवाद नमस्कार